नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गणेश नगर मधील युवकाला पाण्यासाठी आंदोलनाला 2 ते 3 महिन्यानंतर यश. इचलकरंजी गणेश नगर प्रभाग क्रमांक 5 मधील शब्बीर मुल्ला यांची पाण्याविना दयनीय अवस्था निर्माण झाली होती. त्यांच्या नळाला कमी दाबामुळे पाणी येत नव्हते, त्यामुळे 8 ते 10 दिवसातून येणारे पाणीही त्यांना मिळत नव्हते. त्यांनी नगरपालिकेमध्ये वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न सुटत नव्हता. त्यांनी आपली पत्नी, आई, आजारी असणारे वडील यांना घेऊन इचलकरंजी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले होते. परंतु तेव्हा त्यांना फक्त आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात काम झाले नव्हते. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपली पत्नी, मुले, आई, आजारी असणारे वडील यांना घेऊन पुन्हा आंदोलन केले. याची दखल घेत संबंधित युवकाला पाणी मिळावे म्हणून इचलकरंजी न्यूज टाइमने 2 वेळा बातमी प्रकाशित केली होती. संबंधित नागरिकाची पाण्यामुळे दयनीय अवस्था निर्माण झाली होती. नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी युवकांच्या घरी नजीक असणाऱ्या चौकात काही ठिकाणी खोदकाम करूनही यश प्राप्त होत नव्हते व पाण्याचा दाब मध्ये वाढ होत नव्हती व नळाला पाणी येत नव्हते. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचे पाऊल नागरिकांना उचलावे लागले होते. त्यामुळे जांभळे समर्थक सामाजिक कार्यकर्ते गुड्डू भैया शेख यांनी भेट देऊन काम करून देऊ असे सांगितले. त्यामुळे युवकाने आंदोलनातून माघार घेतली. त्यानंतर माजी पाणी पुरवठा व बांधकाम सभापती नितीन जांभळे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करा अशी सूचना केल्या व सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांनी प्रयत्न करून आज काम पूर्ण करून दिले. संबंधित नागरिकाच्या नळाला मुबलक पाणी येऊ लागले, त्यामुळे त्या नागरिकाने समाधानाची भावना व्यक्त केली. त्याबद्दल शब्बीर मुल्ला यांची नगरसेवक नितीन जांभळे व सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख व पालिका अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107. माझं नाव सुधीर मुल्ला, गणेशनगर गल्ली नंबर 4 मध्ये राहतो. मी गेल्या 4 महिन्यापासून माझ्या पाण्याची तक्रार होती. मी 2 वेळा आंदोलनही केलेले होते. नगरपालिकेने थोडीफार टाळाटाळ केली होती. मग नंतर आमचे वाघाचे नगरसेवक माननीय नितीन जांभळे साहेब यांच्याकडे मी तक्रार घेऊन गेलो. त्यांचे कार्यकर्ते गुड्डू शेख व अनिकेत गोरसाई यांना कामाला लावून व नगरपालिकेचे कार्यकर्ते घेऊन आज माझ्या तक्रारीचे निवारण केलेलं आहे. आज माझ्या शरीराला पाणी लागलेले आहे, त्यामुळे मी साहेबांचे मनापासून आभार मानतो.